यंदाचा जो नवरात्र उत्सव आहे तो खूप जोरात सुरू होतोय आणि आम्ही तो अतिशय व्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. आपली जी सुरुवात आहे नवरात्र उत्सवाची ती या येत्या 15 तारखेला सुरुवात होते. 24 तारखेपर्यंत 9 दिवसाचा हा उत्सव आहे. 24 तारखेला दसरा आहे. तर यावर्षी जर आपण बघितलं तर या इथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आहेत, लहान मुलांसाठी खेळण्याचे स्टॉल्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पूजा साहित्याचे स्टॉल्स आहेत. अशा सगळ्या स्टॉल्सची भरपूर रेलचेल आहे. याच्या व्यतिरिक्त जागा भरपूर आहे आणि त्याचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. महिलांच्यासाठी वेगळी रांग, पुरुषांच्यासाठी वेगळी रांग, फॅमिली एकत्र नेऊ शकतील अशी रांग, VIP-ची रांग, अशा सगळ्या रांगा व्यवस्थित केल्या आहेत. बांधकाम जे मंदिराचं जीर्णोद्धाराचं बांधकाम सुरू झाल्यामुळे मंदिराच्या परिसरातील जागा थोडीशी कमी झाली असली तरी आम्ही असं नियोजन केलं आहे की कुठेही ह्या गोष्टींना बाधा येणार नाही. त्याच्यात आम्ही थोडी स्टॉल्सची संख्या कमी केली आणि त्याच्यामुळे आपल्याला ही जागा व्यवस्थित, कारण ट्रस्ट दरवर्षी भाविकांच्या सुरक्षेला पहिलं प्राधान्य देतं आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे सिक्युरिटी एजन्सी, त्याच्यानंतर स्वयंसेवक, पोलीस, होमगार्ड हे सगळी लोक भाविकांच्या मदतीला आहेतच. या व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणे भाविकांचा 2 कोटी रुपयांचा आपण विमा पण केलेला आहे. बाकी जर आपत्कालीन परिस्थिती काही आली तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची 24 तासाची व्यवस्था अलॉंग विथ डॉक्टर पथक ते असणार आहे. कार्डियाक ॲम्ब्युलन्स इथं आहे. अग्निशामक दलाची गाडी 24 तास इथे असणार आहे. या सगळ्या गोष्टींची आपण या इथे काळजी घेतलेली आहे.